नमस्कार बालमित्रांनो, मराठी पाठ्यपुस्तक या अंतर्गत आज आपण धडा 11 ओकार याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत। ओकार म्हणजेच ओ हे एक स्वर आहे आणि याची मात्रा अशा प्रकारे इथे दिलेली आहे। बघा इथे एक काना आणि इथे एक मात्रा, तर याला आपण ओकार असे म्हणतो। शब्दांचे वाचन करूया। इथे चित्र जो आहे तो मोराचा चित्र आहे, तर इथे म याला जर आपण ओकार हे स्वरचिन्ह लावलं तर मो असा हा अक्षर तयार होतो आणि र जोडून मोर असा हा शब्द तयार होतो। त्यानंतर ढोल, ढला ओकार ढो ल, तर हा शब्द तयार होतो ढोल। तर अशा प्रकारे मुलांनो, प्रत्येक अक्षराला जेव्हा आपण ओकार हा शब्द, हा अक्षर जेव्हा आपण जोडतो तर त्याला आपण ओ असं उच्चार करत असतो। आता आपण धड्याचे वाचन करणार आहोत। नीट लक्ष द्यायचं सर्वांनी। हला काना हा, गला काना गा, वला काना वा, तला दुसरी वेलांटी ती, ल गावातील, ओ ह ळ ओहळ, ओहळ पला पहिली वेलांटी पी, कला काना का, लला काना ला पिकाला, पला काना पा, णला दुसरी वेलांटीणी पाणी, दला एकार दे, तला उकार तो दे तो, हला काना हा, शला एकार शे, तला काना ता, लला काना ला शेताला, ओ लला काना ला, वला काना वा ओलावा, दला एकार दे, तला उकार तो दे तो, पला काना पा, व सला काना सा, चला एकारचे पावसाचे, पला काना पा, नला दुसरी वेलांटीणी पाणी, यला काना या त यात, यला एकार ये, तला एकार ते येते, मग ओहळ भ रला दुसरा उकार रू न भरून, वला काना वा ह तला उकार तो वाहतो, पला काना पा ऊ स पाऊस, जला काना जा तला उकार तो जातो, त सला काना सा तसा, ओ ह ळ हला दुसरी वेलांटी ही ओ हळ ही, आ ट तला उकार तो आटतो, कला उकार को, क णला काना णा त कोकणात, खला दुसरा उकार खू प खूप, ओ ह ळ ओहळ, आ हला एकार हे त आहेत। तर अशा प्रकारे मुलांनो, इथे आपण धड्याचे वाचन केलेले आहेत। तुम्हाला दिसत असेल हे एक गावाचं आपल्याला दृश्य दिसत आहे। हे एक गाव आहे, त्यामध्ये एक ओहळ आहे, तुम्हाला इथे दिसतंय। बघा हे पाणी जे आहे, हे पाणी इथून वाहत वाहत येत आहे, हे काय आहे, एक ओहळ आहे। आणि या ओहळच्या अवतीभोवती छोटे छोटे शेत आपल्याला इथे दिसत आहेत। बघा हे कणस आहेत आणि इथे शेत दिसत आहे आपल्याला। तर हा जो ओहळ आहे हा काय करतोय, ओहळ हा पिकाला पाणी देतो, म्हणजेच शेताला पाणी पुरवतो आणि काय करतो, ओलावा देतो। बघा याच्या भोवती इथे एका कडेला आणि दुसऱ्या कडेला, दोन्ही कडेला शेत असल्यामुळे हे ओहळाचं पाणी शेताला मिळल्यामुळे शेताला नेहमी ओलावा असतो आणि पीक खूप छान प्रकारे उत्पन्न होतो। आणि हे पावसाचे जे पाणी आहे हे यात येते। बघा पावसाचे पाणी जर आले तर ते पाणी सगळं ओहळमध्ये येतं, मग ओहळ काय होतो, भरून वाहतो। जर पावसाचे पाणी आले तर हे पावसाचे पाणी इथे वाहतो आणि अशा प्रकारे हा जो ओहळ आहे हा भरून सदा वाहत असतो। पाऊस जातो तसा ओहळही आटतो। जर पाऊस नसेल आणि उन्हाळा जर चालू झाला असेल तर हा ओहळ जो आहे यातलं पाणीसुद्धा आटतो, म्हणजे ओहळ पूर्ण सुकून जातो, त्याचं पाणी जे आहे ते कमी होत होत हा ओहळ सुकून जातो। अशा प्रकारे कोकण हे जे भाग आहे, या भागामध्ये आपल्याला खूप ओहळ बघायला मिळतं। तुम्ही जर कोकणात गेला असाल कधी तर तुम्हाला खूप ओहळ बघायला दिसते। तर अशा प्रकारे मुलांनो, या धड्यामध्ये आपण गावाची माहिती घेतली आहे। तर कोणत्या गावाची माहिती घेतलेली आहे, तर कोकणातसुद्धा आपल्याला असे बरेच ओहळ बघायला मिळतात। तर आता आपण शब्दांकडे जाऊया। पहिला शब्द आहे ओहळ, त्यानंतर दला एकार दे,
तला ओकार तो देतो। ओ लला कानाला वला कानावा ओलावा, वला कानावा ह तला ओकार तो वाहतो। आ ट तला ओकार तो आटतो। कला ओकार को क णला कानाणा त कोकणात। आता आपण इंग्रजी शब्द बघूया। ओहळ म्हणजेच स्ट्रीमलेट, देतो म्हणजेच गिव्स, ओलावा म्हणजेच डॅम्पनेस, भरून वाहतो म्हणजेच ओव्हरफ्लोज, आटतो म्हणजे ड्रायस अप। पुढे काही चित्र दिलेले आहेत मुलांनो, त्याचे शब्द आपण सुवाच्य अक्षरात वाचन करून लिहिणार आहोत। पहिला शब्द आहे पला ओकार पो, पळला दुसरी वेलांटी प्री, पोळी। त्यानंतर आहे चला ओकार चो, पळला दुसरी वेलांटी री, चोळी। त्यानंतर गला ओकार घो, पळला दुसरी वेलांटी री, गोळी। पुढे आहे हला ओकार हो, पळला दुसरी वेलांटी री, होळी। त्यानंतर लला ओकार लो क, लोक। पुढे आहे टला ओकार टो, पला दुसरी वेलांटी पी, टोपी। त्यानंतर आहे टला ओकार टो प, लला दुसरी वेलांटी ली, टोपली। पुढे ढला ओकार ढो ल, ढोल। शेवटचा शब्द आहे पला काना पा, गला ओकार गो, टला एकार ते, पा गो टे। पुढच्या प्रश्नाकडे जाऊया। प्रश्न आहे चित्रे व त्यांची नावे यांच्या जोड्या लावा। वरती काही चित्र दिलेले आहेत आणि खाली नावं दिलेले आहेत, तर अशा प्रकारे चित्र आणि नावं याच्या जोड्या आपल्याला लावायचे आहेत। पहिलं जो चित्र आहे तो पोपटाचं चित्र आहे आणि इथे पोपट असे शब्द लिहिलेले आहेत, त्यामुळे आपण या चित्राला या शब्दाशी जोडणार आहोत। दुसरं चित्र घोड्याचं आहे आणि घोडा हा शब्द इथे लिहिलेला आहे, त्यामुळे या चित्राला आपण या शब्दाशी जोडणार आहोत। त्यानंतर आहे मोर, इथे मोर हा शब्द लिहिल्यामुळे आपण या चित्राला या शब्दाशी जोडणार। इथे ढोल दिलेला आहे, इथे त्याच प्रकारे ढोल असं लिहिलेलं आहे, त्यामुळे या चित्राला या शब्दाशी जोडणार। इथे आहे टोपी, इथे टोपी हे शब्द लिहिलेलं आहे, तर अशा प्रकारे आपण या चित्राला या शब्दाशी जोडणार। पुढचा प्रश्न, खालील चुकीच्या वाक्यासमोर चूक अशी खूण व बरोबर वाक्यासमोर बरोबर अशी खूण करा। पहिलं हा घरातला ओहोळ चूक, पावसाचे पाणी यात येते बरोबर, शहरात खूप ओहळ आहेत चूक। पुढचा प्रश्न, रिकाम्या जागी पाठातील योग्य शब्द लिहा। पहिलं ओहळ पिकाला पाणी देतो, दुसरं हा शेताला ओलावा देतो, तिसरं मग ओहळ भरून वाहतो। शेवटचा प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा। पहिला प्रश्न आहे पिकाला पाणी कोण देतो, उत्तर ओहळ। त्यानंतर आहे ओहळ शेताला काय देतो, उत्तर ओलावा। तिसरं आहे खूप ओहळ कोठे आहेत, उत्तर कोकणात। तर मुलांनो अशा प्रकारे या धड्यामध्ये आपण ओकार हे स्वरचिन्ह बघितलेले आहे आणि इथेच हा आपला धडा संपतो। धन्यवाद।